नमस्ते मित्रांनो एक नवीन सुविधा शासनाने उपलब्ध करून दिलेली आहे त्यासाठी हा व्हिडिओ तयार करत आहे आता सेतू सुविधा केंद्रांना फिफो म्हणजे फर्स्ट इन फस्ट आऊट ही तरतूद जी आहे ती लागू करण्यात आलेली आहे याची पार्श्वभूमी अशी होती की भारत सरकारच्या प्रशासकीय सुधारणा व सार्वजनिक घराणी विभाग महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक एकवीस व बावीस डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी नागपूर येथे सार्वजनिक सेवांच्या वितरणात सुधारणा शासनाची भूमिका या विषयावर राष्ट्रीय परिषद संपन्न झाली या परिषदेत बावीस राज्य सहभागी झाली होती महाराष्ट्र पंजाब हरियाणा उत्तराखंड पश्चिम बंगाल या राज्यांचे मान्य मुख्य आयुक्त आणि राज्यांचे व भारत सरकारचे वरिष्ठ अधिकारी या परिषदेमध्ये सहभागी झाले होते दोन दिवसीय परिषदेत लोकसेवांचे वितरण सुधारणे हा विषय जो होता यावर चर्चा झाली सविस्तर चर्चा झाली सहभागी राज्यांनी ते अनुसरत असलेल्या सर्वोत्तम प्रक्रियांचे सादरीकरणही केले तिथं सध्या भारतातील वीस राज्यांनी नागरिकांना कालबद्ध पारदर्शक व कार्यक्षम पद्धतीने सार्वजनिक सेवा वितरित होण्याचा अधिकार बहाल करण्यासाठी कायदे तयार केलेले आहेत तर सेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीचे संनियंत्रण करण्यासाठी महाराष्ट्र पंजाब हरियाणा उत्तराखंड व पश्चिम बंगाल या पाच राज्यांनी स्वतंत्र आयोगही ख गठीत केलेला आहे या परिषदेने एकमताने पारित केलेल्या नागपूर ठरावात महत्वाच्या शिफारसी ज्या होत्या त्या, त्या स्वीकृत केल्या गेल्या आणि त्या सार्वजनिक सेवांचे वितरण आणखी सुधारण्यास सहकारी ठरणार आहेत याची खात्री आहे आपण जर याचं प्रोसिडिंग वाचलं तर आपल्याला लक्षात येईल आता नागरिक सुविधा केंद्र सेतू हे मूलतः नागरिक सुविधा केंद्र आहे सी एफ सी ज्याला म्हणतो सिटीजन फॅसिलेशन सेंटर संपूर्ण महाराष्ट्रात राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो या केंद्राद्वारे विविध सरकारी सेवांसाठी सरकार आणि नागरिक जोडले जातात म्हणून या केंद्रांना सेतू म्हणजे पूल ब्रिज असेही म्हणतात सेतू ही जन्म प्रमाणपत्र मृत्यू प्रमाणपत्र अधिवास वय आणि राष्ट्रीयत्व जात प्रमाणपत्रे इत्यादी प्रमाणपत्रे किंवा प्रतिज्ञापत्रे वितरित करणारी एक खिडकी वन विंडो सिस्टीम आहे या केंद्रांमुळे नागरिकांना विविध प्रमाणपत्रे प्रतिज्ञापत्रे जलद आणि वेळेवर मिळण्यास मदत होते तथापि काही ठिकाणी आवश्यक असणारे दाखले प्रतिज्ञापत्रे कमी वेळेत आणि विनासायास मिळावेत यासाठी नागरिकांची गरज लक्षात घेऊन त्यांच्याकडून जास्त पैसे घेणे आधी प्र प्राप्त झालेले अर्ज दुर्लक्षित करणे नंतर प्राप्त झालेल्या अर्जावर आधी कारवाई करणे आधी अर्ज करून दाखले मिळण्यास उशीर होणे इत्यादी प्रकारे नागरिकांची पिवणूक होत होती आणि हा प्रकार शासनाच्या लक्षात आल्यामुळे अशा कृतींना कायमस्वरूपी प्रतिबंधक बसावा आणि बेकायदेशीर शॉर्टकट्स जे आपण म्हणतो ते बंद व्हावे यासाठी आता महासेतू विभागात फिफो म्हणजे फर्स्ट इन फर्स्ट हाऊस आउट पहिला आलेला अर्ज त्यावर आधी आधी कारवाई करायची त्याच्यानंतरच दुसऱ्या अर्जावर अर्जावर आर, कारवाई करावी हे ही प्रणाली वापरण्यास सुरुवात करण्यात आली आहे त्यामुळे ज्याचा अर्ज आधी आला असेल त्यालाच योग्य पडताळणीनंतर दाखला दिल्यानंतरच पुढील अर्जावर कार्यवाही केली जाणार आहे जात प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र त्याच्यानंतर नॉन क्रिमी लेअर रहिवासी ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाणपत्र अशा एकूण पंधरा प्रकारच्या प्रमाणपत्रासाठी आता ही फिफो प्रणा प्रणाली जी आहे ती लागू करण्यात आली आहे याच्यामुळे फायदे काय होतील तर अर्ज निकाली काढण्यासाठी जी पद्धत आहे ती पहिले जो अर्ज आहे तो डेस्क कारकून जो असतो किंवा आता ज्यांना महसूल सहाय्यक म्हणतात त्यांच्याकडे जातो त्याच्यानंतर अव्वल कारकून किंवा नायब तहसील व त्यानंतर तहसीलदार अशी यंत्रणा काम करते फिफो प्रणालीनुसार तारीख आणि वेळेनुसार प्रथम अर्ज करणाऱ्यालाच अर्ज स्वीकारला त्याचा अर्ज स्वीकारला जाईल किंवा त्याला ते प्रमाणपत्र मिळेल किंवा अशा अर्जामध्ये जर त्रुटी असेल तर तो अर्ज नाकारला जाईल यासाठी अर्जांना प्राधान्यक्रम ठरून देण्यात येईल वैद्यकीय कारणासाठी असणाऱ्या अर्जांना प्राधान्यक्रम दिला जाईल आणि त्यानंतर शैक्षणिक कारणासाठी जे अर्ज आले असेल त्यांचा विचार करण्यात येईल पहिल्या अर्जावर कार्यवाही होत नाही तोपर्यंत दुसऱ्या अर्जावर कार्यवाही करता येणार नाही लवकर काम करून देतो असे म्हणून कोणतीही व्यक्ती अतिरिक्त पैसे या प्रणालीमुळे घेऊ शकणार नाही आता कारण की ज्याचा अर्ज आधी येईल त्याचं काम आधी होणार आहेच दाखला मिळण्यासाठी शासकीय कार्यालयात वारंवार नागरिकांना जावं लागणार नाही आणि थेट अर्जदाराच्या लॉग इनवर अर्जाची सद्यस्थिती कळेल त्याच्यामुळं नागरिकांना वारंवार कार्यालयात जाऊन किंवा के सेतू केंद्रात जाऊन विचारण्याची काही आवश्यकता राहणार नाही त्यामुळे या फिफो प्रणालीमुळे आपल्याला फायदा होणार आहे हे लक्षात घेऊन या सेतू सुविधा केंद्रांचा केंद्रांचा जास्तीत जास्त वापर नागरिकांनी करावा धन्यवाद नमस्ते